थीम्स इन इंडियनिस्ट्री अँशंट इंडियाची आपण चर्चा करतो हो त्यातला हा चौथा भाग आहे आणि यांचं तिसरा चॅप्टर जे आहे तो पण आपण मोठा असल्यामुळे दोन भागामध्ये करूया आता आपण चौथ्या भागातला आपल्या सिरीजमधल्या चौथ्या भागामध्ये तिसऱ्या चॅप्टरमध्ये काय काय म्हणलेलं आहे तोच पिरियड त्यांनी ठेवलेला आहे आधीच्या याच्यामध्ये टाउनची चर्चा होती तो इथं किनशिप आहे कास्ट आणि क्लास आहे आता कास्ट होती का सहा सीला वगैरे अनेक जणांचे प्रश्न येतील पहा आणि क्लास फॉर्मेशन कसं झालेलं होतं त्याच्याविषयीचे जे आहेत पण टायटल जे आहे थीम थ्री किनशिप कास्ट अँड क्लास सिक्स हंड्रेड बी सी टू सिक्स हंड्रेड सी साधारणतः त्याचं अंडरस्टँडिंग जे आहे ते सगळं आपल्याला याच्यामध्ये पाहता येतं काय काय गोष्टी आलेल्या ज्या आहेत ते सुरुवात त्यांनी जी केलेली आहे ती टेरागॉटास कल्चर म्हणजे महाभारतातनंच केलेली आहे बा क्रिटिकल एडिशन ऑफ महाभारत क्रिटिकल एडिशन ज्याला म्हटलं असाच एक आपल्या याच्यामध्ये क्वेश्चन विचारला बाबा वॉट इज क्रिटिकल एडिशन ऑफ वॉट डू इन अबाउट क्रिटिकल एडिशन ऑफ महाभारत महाभारताची चिकित्सक आवृत्ती जी आहे हो ते निळकंठ वर्जन जे आहे निळकंठ प्रत जे आहे ते सतराव्या शतकामधली ती महाभारताची प्रत होते का का अनेक प्रती आहेत पहा त्या सगळ्याचं एक कंपायलेशन करून क्रिटिकल एडिशन जे एकोणीसशे एकोणीसपासून हा प्रोजेक्ट सुरू झालेला होता पहा बोरी भांडारकर इन्स्टिट्यूटनं तो घेतलेला होता आणि इथं जे म्हटलेलं आहे टीम वर्क मेथड कम्पॅरिंग अल्टिमेटली याच्या त्याच्यावर इरावती करावे किंवा अनेक लोकांनी लिहिलेलं आहे पहा द सेक्शन म्हणजे क्रिटिकल एडिशनमधले एक पेज इथं त्यांनी दिलेले आहे तामिळनाडू कर्नाटक ओरिसा अनेक ठिकाणची अशी महाभारत एकत्र करून त्याचं कम्पॅरेटिव्ह अभ्यास करून हे क्रिटिकल एडिशन ऑफ महाभारत निर्माण झालेलं आहे प्रोसेस प्रायमरीली टेक्स्ट रिटन इन संस्कृत बाय अँड फॉर ब्राह्मिन्स बाय अँड फॉर ब्राह्मीन्स जे आहेत आपल्याला स्टेटमेंटमध्ये व्हेन इश्यू ऑफ सोशल एक्सप्लोर वेअर फॉर द फर्स्ट टाईम बाय हिस्टोरियन्स अजय नावाचा इतिहास आहे मग ते कसं एक लाखापर्यंत गेलं हे सगळी चर्चा आपल्या एन सी आर टीमध्ये केलेली आहे पारे शर्मांचं एन सी आर टी जी आहे दिस स्टडी इन्क्लुडेड द आयडियाज ऑफ द संस्कृत त्यामुळे संस्कृतच्याबद्दलची चर्चा महाभारत ॲज अ सोर्स एपिक जे आहे ते किनशिप आणि मॅरेज मेनी रूल्स आणि प्रॅक्टिसेस वेगवेगळ्या प्रकारच्या आलेले ज्या आहेत त्या म्हणजे अगदी समजा आपण म्हटलं आर्स विवाह काय म्हणजे चार अनिलोम आहेत का चार प्रतिलोम आहेत का प्रतिलोम विवाह कसा आहे राक्षस विवाह पैशाचे विवाह जो आहे तो विवाहाच्याबद्दलची चा चर्चा आणि फॅमिली फॅमिलीचा संबंध काय प्रकारचा आहे पॅट्रिलिनी सगळीकडे होते का कुरु समजा आपण म्हणलेलं आहे महाभारतातलंच त्यांनी उदाहरण घेतलेलं आहे नेचर ऑफ फॅमिलीबद्दलची चर्चा आणि त्यासाठी रिजन एक त्यांनी निवडलेला इथं जो आहे तो म्हणजे कुठला आहे हा पावा म्हणजे शाक्यांचं रिजन सगळा आहे लुंबिनी मल्ल मल्लांची पावा जे आहे ते कपिलवस्तू पुशिनार खाली इकडं वाराणसी सारनाथ आणि याच्यामध्ये शौरसेन इकडं जे आहेत ते विराटनगरी जे म्हणलेलं आहे मत्स्य मत्स्यांच्या याच्यामध्ये असणारं सोळा महाजनपदं जे आहेत याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं फॅमिलीचं स्ट्रक्चर उभं राहिलं याची साधारणतः चर्चा केलेली के आहे ऋग्वेदापासून सगळे त्यांनी संदर्भ घेतलेले जे आहेत ते प्रोड्युसिंग फायव्ह सन्स ऋग्वेदातला मंत्र जे म्हणलेलं आहे हजार बी सीच्या आसपास असा आय फ्री हर फ्रॉम हिअर बट नॉट फ्रॉम देअर आय हॅव बॉन्ड हर फॅमिली आणि इंद्रा वॉज वन ऑफ द प्रिन्सिपल डायटीज गॉड ऑफ हेलर वेलफेअर आणि मग इंद्राला कशासाठी संपूर्ण पूजलं जातं जे आहेत फॅमिलीची चर्चा करताना इथं ऋग्वेदाचा उल्लेख सगळा आलेला आपल्याला पा व्हॅलर आणि यासाठी मुलं अपेक्षित आहे मेल ज्याला म्हणलेलं आहे ते आदिपर्वातला एक उल्लेख दिलेला आहे पहा आदिपर्व म्हणजे महाभारत द कौरवज वेअर दी सन्स ऑफ धृतराष्ट्र अँड पांडवॉज वेअर दी देअर कझिन्स धृतराष्ट्र वॉज ब्लाइंड यंगर ब्रदर पांडू पांडूनं सत्ता मिळवलेले होते का यंगर लहान असणारा भाऊ जो आहे तो आणि पांडू आणि आणि त्यातनं निर्माण झालेलं महाभारत जे आदिपर्वातनं सांगितलेली आहे रुल्स ऑफ मॅरेजबद्दलची चर्चा त्याच्यामध्ये केलेली रूल्स ऑफ मॅरेज काय काय प्रकारचे होते राईट पर्सन शोधायचा कसा आपल्या सहाव्याच्या म्हणजे सिक्स्थ स्वयंवर हे फक्त क्षत्रियामध्ये होतं का अशी चर्चा आपल्याला यां झालेली आहे पत्या त्या एंडोगामी रेफसो मॅरेज विदिन युनिट एक्झोगामी मॅरेज आउटसाइड युनिट जी आहे ते पॉलियंड्री प्रॅक्टिस ऑफ वुमन हॅविंग अ सेवरल हजबंड पॉलिएंड्रीची चर्चा जी आहे ते पॉलिंगनीची चर्चा म्हणजे विवाहाच्या संदर्भामध्ये सगळे तपशील जे आहेत ते हिस्ट्री इज अबाउट सोशल इन्स्टिट्यूशन्स आणि मग सोशल कॉन्ट्रॅक्टची पण पुढं त्यांनी चर्चा केलेली आहे का सामाजिक करार सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरीज आहेत का सगळ्या एट टाईप्स एट फॉर्म्स ऑफ मॅरेज मनुस्मृतीमध्ये म्हणलेले आहे द फर्स्ट गिफ्ट ऑफ अ डॉटर बाय ड्रेसिंग हर इन अ कॉस्टली क्लोथ्स फोर्थ गिफ्ट ऑफ अ डॉटर बाय फादर आफ्टर ॲड्रेस द कपल विथ टेक्स्ट हे साधारणतः दिलेले जे आहेत का मॅरेज मॅरेजच्याबद्दलची चर्चा जी आहे विवाह जो म्हणलेला आहे तो काय प्रकारचा होता आणि अनुलोम प्रतिलोमची मागास चर्चा केलेली आहे त्यामुळे मनुस्मृती इज इम्पॉर्टंट टेक्स्ट टू अंडरस्टँड सोशल इन्स्टिट्यूशन्स टू हंड्रेड बी सी टू टू हंड्रेडमध्ये आलेलं जे आहे ते वाईल द ब्राह्मण ऑथर्स ऑफ दिस टेक्स क्लेम देअर पॉईंट ऑफ व्ह्यू आणि युनिव्हर्सल व्हॅलिडिटी ऑफ द सेम वॉट इज इंटरेस्टिंग इन धर्मसूत्राज अँड धर्मशास्त्राज धर्मशास्त्रांचं हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र नावाचं पी व्ही काँंचं पुस्तकच आहे पहा भारतरत्न पावा काणे गोत्र विमेन याची पण चर्चा त्यांनी केलेली आहे गोत्र विमेनचं काय होतं आणि विमेन गोत्र ज्याला म्हणलेलं आहे संबंध काय होते एक थेरी काय त्याची पा की पूर्वेकडं मगच्या पूर्वेकडं असणाऱ्या ब्राह्मण स्त्रियांशी विवाह करून ते गोत्रात आत्मसात करणारे काही पुरुष होते का आणि त्याच्यातनं ही नावांची पद्धत आली का आईचं नाव घेऊन गौतमपुत्र साथ करणे वगैरे जी नाव आहेत त्याचं काय संबंध जे आहेत गोत्राबद्दलची चर्चा जी आहे इच गोत्र वॉज नेमड आफ्टर द वेदिक सिअर आणि गोत्राच्याबद्दलचं काय काय आलेलं आहे फादर्स गोत्र अँड अडॉप्ट हजबंडस देअर हजबंड नेम मग हे पूर्वेकडे मग असं म्हटलं असं वेगळा फेनोमेना होता का सातवाना हू रुल्ड ओवर द वेस्टर्न इंडिया हा अ डिफरंट अंडरस्टँडिंग ऑफ फॅमिली जसं इथं म्हणलेलं आप राजा गौतमी पुत्र राजा वसिष्ठीपुत्र वसिष्ठीचा मुलगा गौतमीचा मुलगा माधरीपुत्र वसतीपुत्र हरितिपुत्र म्हणजे आई वर्ण असणारी सगळी नावं जी आहेत त्याचा पुत्र तो काय प्रकारचा आलेला जे आहेत उपनिषदांच्यामध्ये बृहदारण्यक उपनिषद त्याची इथं चर्चा पाहत आहे उपनिषद आल्सो कंटेन्स जनरेशन ऑफ टीचर्स आणि याच्यामध्ये आलेली चर्चा मुद्दा याच्यातला काय आहे पा सातवाहना आणि सातवाहनांनी मातृसत्ता नाही आहे मातृ पण नाही पण आईच्या नावानं ते सत्ता कशी पुढे नेलेली आहे नायनाकाशी विवाह झाल्यामुळे इथल्या रट्ट असणाऱ्या स्त्रीशी विवाह झाल्यामुळे त्याचे प्रभाव सगळे होते का याच्या निर्णया प्रकारच्या थेरीज आहेत पहा द टम गौतमी सन ऑफ गौतमी गौतमी आणि वसिष्ठी फॉर्म्स गौतम आणि वसिष्ठ जे आहे ते वैदिक याच्यामधनं आलेले आपल्याला पाहतात काही लोकांनी म्हणलेलं आहे की ते कदाचित गौतम ऋषी वशिष्ठ ऋषी यांच्यात असणारे नावं घेऊन स्त्रियांची नावं आलेली आहेत का मदर्स ॲडवाइस टू महाभारत महाभारतातला जो आहे तो काय गांधारी टू दुर्योधन दु 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 मेकिंग पीस यू you ऑनर युअर फादर अँड मी शांतता निर्माण करण्यातनं काय काय केलेलं आहे दुर्योधनाला दु दिलेला ॲडवाईस आहे म्हणजे महाभारत ॲज अ सोर्स ऑफ हिस्ट्री याची मोठी चर्चा जी आहे सोशल हिस्ट्री पाहताना केलेली आहे समऑफ द सातवाना रुलर्स मिनी वाईव जे आहेत असणारे त्याच्याबद्दल जे म्हणलेलं आहे ए म्हणजे मॅरेज अलायन्स झाले रुद्रमंशी झालेले अलायन्स वगैरे मॅरेज अलायन्स सगळे आपल्याला पाहता येतात सच मॅरेजेस हॅज अ पोलिटिकल व्हॅल्यू राजकीय विवाह जे आहे मॅरेज इज अ पोलिटिकल टूल बॅटल सीन आणि बॅटल सीनच्या ह्याच्यामध्ये परत हे म्हणलेलं आहे महाभारतातलं इट इज द अमंग द अर्लिएस्ट स्कल्पचर डिस्क्रिप्शन ऑफ द महाभारत टेराकॉट्टा स्कल्पचर फ्रॉम वॉल टेम्पल ऑफ अहि फिफ्थ सेंचुरी सी पाचव्या शतकामध्ये अई छत्रमध्ये एका टेम्पलमध्ये मिळालेलं हे काय त्यांनी म्हणलेलं आहे पहा अमंग द अर्लियस्ट कल्चरल डिपिक्शन सीन फ्रॉम महाभारत महाभारतातलं चित्र आहे असं आणि मगाच्या अवघडच जे म्हणलेलं आहे ते इन्स्क्रिप्शन आहे त्यामुळे हे चित्र हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो अर्लियस्ट वन ऑफ द अर्लियस्ट इज अहि छत्र ही साधारणतः आपल्याला त्यातली चर्चा पाहता येते वाटतं आपण पुढच्या डिस्कशनच्या याच्यामध्ये पुढचा जेव्हा आपण भाग घेऊ त्यामध्ये सोशल डिफरन्सेस काय प्रकारचे आहेत कास्टचं रेफरन्स काय आलं आहे मॅरेज आणि याच्यानंतर मग कास्ट आणि कास्टची जातींची चर्चा आहे त्यांनी जी, जी केलेली आहे याच्यासाठी आपण पुढचा वेगळाच आपण एपिसोड त्यासाठी घेऊया आपण पुढचाच आपण इथं थांबूया आपलं चॅप्टर चाललेलं आहे किनशिप कास्ट आणि क्लास त्यातलं किनशिपवर आपण थांबलो कास्ट आणि क्लास याच्यावर आपण पुढच्या याच्यामध्ये चर्चा करूया चॅप्टर आपला थीम्समधला तिसरा चाललेला आहे आणि आपला हा चौथा भाग इथं मी थांबवतो पुढच्या याच्यामध्ये आपण ही चर्चा कंटिन्युएशनमध्ये घेऊया